सॉलिड माल है यार, चीज आइटम पटोली पाई कसा पटोली से काय बोलतो रे हा काय ला पंडा पाहिजे ना मी भक्ती पठारी घेऊन आले कॅफे मराठीचा समथिंग न्यू एपिसोड मुली पटवण्याचे फंडे. तुम्हाला मुली पटवायला आवडतात? हो 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 आवडतं. हो नक्कीच, एकीलाच पटवले तीच भरपूर आहे. जन्मसिद्ध अधिकार आहे आमचा मुली पटवणं. हो जर मला मॅच करत असेल तर. मुली पटवल्यात का? ते विचारायचा प्रश्न आहे का? एक का अनेक पटवले? एक पटवल्यात. अनगिनत पटवलेत. ओ अनगिनत पटवल्यात. एक दोन तीन दोन मायनस एक दोन एक दोन आय खूप आहे, असे खूप आहे. हो भरपूर. नाही आमच्या साहेबांनी एवढा रेकॉर्ड नाही पण सध्या एक तरी पटवली आहे. अच्छा सध्या एकच पटवली. मुली पटवण्याचे फंडे काय असतात ते तुम्हाला मला बघून तर समजलंच असेल. मुली अशाच पटतात आपल्याला बघून, म्हणजे असे डोले शोले, दाढी, बॉडी. तुम्हाला जास्त चीजी व्हायला लागतं मुलगी पटवायसाठी. ओके, यू आर ब्युटिफुल मॅन, यू आर, ट्रस्ट मी. एक्झॅक्टली दिस बोलता आलं पाहिजे. फर्स्ट मूव्ह पोरांनी केली पाहिजे. असं फंडे म्हणायला गेलो ना तर जी आपल्याला मुलगी आवडते आधी तिच्या मैत्रिणीला आपण आपल्या फ्रेंड झोन मध्ये घ्यायचं. म्हणजे कसं झालं की ती तिला आपल्या कम्फर्ट झोन मध्ये घेऊनच येते. तुम्ही मुली पटवायला कोणते फंडे वापरलेत? काही नाही, फेसबुकचे अकाउंट वरून चॅटिंग वगैरे. अच्छा चॅटिंग करत. पहिला इंस्टाग्राम वर फॉलो करायचा, मग फेसबुक वर रिक्वेस्ट पाठवायची, मग हळूहळू आपली प्रोसिजर चालू करायची. मग एकदा लाईन क्लिअर झाली का मग भेटायला जायचं. मी तर फेसबुक वर जात नाही, कारण कधी काय होतं कधी फेसबुक वर गेलं ना मग शेवटी पोरीचा पोरगाच निघतो. मग आपलीच वाढले. त्यापेक्षा बेस्ट जायचं गार्डन मध्ये फिरायचं. 10 रुपयाचं तिकीट असेल गार्डनचं, घुसायचं आतमध्ये, जी पोरगी एकटी बसेल त्या बाजूला लावून बसायचं. फक्त बस बोलायचं किंवा पेन बिन पाडायचं, अरे मला पेन पडला उचलला, मग हाय तुझं नाव काय आहे, नंबर सब स्टेप बाय स्टेप करायचं. मुलींना पटवण्याचा सगळ्यात बेस्ट फंडा काय? आता हा फंडा तुम्हाला भरपूर लोकांनी ट्राय केला असेल पण तुम्ही खूप सुंदर आहात. ठीक आहे, तुम्ही लाजले. ओके इट वर्क्स, इट ऑलवेज वर्क्स. म्हणजे मला माहिती नाही की एक फंडा असा कोणता आहे, कारण की खूप काय 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 करायला लागतं. प्रत्येक मुलीसाठी वेगवेगळे फंडे. या एक्झॅक्टली. माझ्या एक की जर मुलगी काय दिसेल तरी बोलायला, तू गोरी दिसते खूप, तू खूप चांगली दिसते. जर तू फेरेन लावली लात नाही, तू लावत जा फेरेन लावली. मनात ते असतं तू काळी आपण बोलावं लागतं गोरी दिसते, कारण थोडी पटली पाहिजे त्यासाठी. तुझ्या मैत्रिणीला पटवायचं मग आपली पण लाईन क्लिअर होते. तुमच्यावर ट्राय करून दाखवू. अच्छा तू डायरेक्ट सांगूनच करणार? हा. व्हॉट्स युअर नेम? भक्ती. माय नेम इज अक्षय. ओके मैं आपको एक चीज बताऊं, आपकी सुंदरता पे एक में कोई कुछ बोलने जैसा हो रहा है. ओके इरशाद. 36 आएगी 36 जाएगी पर मेरी वाली तो मेरी मम्मी लाएगी. आप में कुछ बुराई नहीं है तो मैं मेरा पहला ऑप्शन मम्मी को आपका ही दूंगा. और मेरे पास बहुत कुछ है, डुप्लेक्स फ्लैट है, गाड़ी है, बंगला है, शोहरत है, और क्या चाहिए. एखादा असा फंडा अंगाशी आलाय का? नाही अजूनपर्यंत तरी नाही आला. माझी जी गर्लफ्रेंड होती तिची जी बेस्ट फ्रेंड होती ते मला माहीत नाही तिची बेस्ट फ्रेंड आहे. तर मग मी तिच्या बेस्ट फ्रेंड बरोबर फ्लर्ट करत होतो. मी सगळे स्क्रीनशॉट पाठवले तिला. नाही बाबा माझा पण अजूनपर्यंत आला नाही आहे, म्हणून मी वाचलो. तुमच्या मित्राने असा मुली पटवण्यासाठी काय अजबचा फंडा वापरला? रेस्टॉरंटमध्ये नेलं, पार्टीला नेलं, फायनली ती पटली. मित्रांनी एकदा एक नाही म्हणजे एका मैत्रिणी थ्रू फ्रेंडशिप करायला गेलेला. त्यांनी फ्रेंडशिप करायच्या अगोदरच मी त्याला बोललेलो एकदा फ्रेंडशिप करून घे. त्यांनी डायरेक्ट तिला प्रो मारला. मुलीने काढली सँडल अँड मारलं. हो मारलं, डायरेक्ट मारलं. एक माझा मित्र आहे तो एकदा मेडोजला होता आणि सडनली त्याच्या 3 गर्लफ्रेंड्स सडनली एका स्पॉटवरती येतात. अँड ते मला आश्चर्यच वाटतं का तिन्ही गर्लफ्रेंड त्याला सोडून कशा नाही गेल्या. ते अजूनही आश्चर्य वाटतो. त्या टायमाच्या वेळेस तो उभा होता, 3 मुली आल्या. एक मुलगी बोलते हा माझा बॉयफ्रेंड, दुसरी मुलगी बोलते हा माझा बॉयफ्रेंड, तिसरी मुलगी बोलते हा माझा बॉयफ्रेंड. आणि त्याच्यात रिॲक्शन होतं, तू तुझी आई घाल, तू तुझी आई घाल, तू तुझी आई घाल, तुझ्याशी तुला नंतर. ते मुली बोलतं शिवाय कशाल देतो. हा बोलतो तुला माझ्याशी प्रेम आहे ना गप, तुला माझ्याशी प्रेम आहे ना गप, तुला माझ्याशी प्रेम आहे ना गप. आणि तिन्ही मुली रडत रडत घरी गेल्या.
आणि नंतर ना तिन्ही मुलींच्या बिल्डिंग खाली गेला आणि त्या तिन्ही मुली खाली येतात, त्याला हक करतात, त्याला स्मूच करतात आणि जातात. सेम फंडा तिन्ही मुलींसाठी. क्या बात आहे. हो असं आहे भरपूर वेळा की गेला आहे भेटायला आणि तिकडनं त्या बाबांनी बघितलं आहे आणि कुत्र्यासारखं मारलंय. ते सगळं दॅट इज समथिंग डिफरंट विच हॅपन्स. थँक्यू, थँक्यू सो मच. काय पाहिला ना आजचा एपिसोड? पाहिले मुली पटवण्याचे फंडे? आता असेच तुम्हाला एपिसोड बघायचे असतील तर कॅफे मराठी मोबाईल अँड्रॉइड आणि iOS ॲप डाउनलोड करा आणि कॅफे मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बिंदास बोला आणि बिंदास रहा. पाहत रहा कॅफे मराठी. बिंदास बोल.